निर्गुण निराकार अशा परमात्म्याचं ध्यान केल्यानंतर आता आपण वळूयात गणेश वंदनेकडे. खरं तर या परमात्म्यातच सर्व देवदेवतांचा वास असतो असं उपनिषदात सांगितलंय. मग नव्याने त्या गजवदनाला वंदन का बरं? तर त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे निर्गुणाची वाट ही सगुणाच्याच गावातून जाते, नाही का? काही आत्मज्ञानी लोक असतात जे लीला या मोक्षाप्रत पोहोचत असतीलही, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना द्वैताचं बोट धरूनच अद्वैतापर्यंत पोहोचावं लागतं, नाही का? म्हणजे एक साधं उदाहरण घ्या. आपण म्हणतो आज मी देवपूजेत अगदी रममाळ झालेलो, कशा कशाचं मला भान राहिलेलं नव्हतं. पण त्या रमण्यापूर्वी अर्थात अद्वैतापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपण द्वैताचं भान ठेवूनच देवपूजेला सुरुवात करत असतो, नाही का? आणि योगाच्या अंगाने पाहिलं तर गणपती ही मूलाधार चक्राची देवता, म्हणून ते नमन. अथर्वर शीर्षक सुद्धा त्वं मूलाधारो स्थितोसी नित्यम असं म्हटलंय. तसंच परंपरेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाचं पूजन करून करत असतो. पण आता हा गणपती आहे तरी कसा, त्याचं स्वरूप तरी कसं? तर लहानग्यांना बाप्पाच्या स्वरूपात आवडणारा, तरुणांना वक्रतुंड म्हणून भावणारा, तर वृद्धांना विघ्नहर्ता म्हणून आधार वाटणारा असा तो गणपती. संत माणिक प्रभू यांनी गणपतीचं एका ठिकाणी अत्यंत नादमय आणि गोड वर्णन केलंय. ते म्हणतात, गणराज पायी मन जडो वेद भुजांगी सेंदूर चर्चित मोदक भक्षित भडभड पीतांबर जरी वरी फणी वेष्टित फरशांकुश करी थडथड माणिक म्हणे प्रभु मंद मुक्याचे वाचे बोलवी घडघड. खरंच या बुद्धिदात्यापुढे आपण मंद मुखे आहोत, त्याने आपल्याला सांभाळून घ्यावं आणि या कार्यक्रमात वाचे बोलवी घडघड अशी कृपा व्हावी म्हणून त्याला वंदन करणारं आणि अर्थात त्याच्या तितक्याच खट्याळ मोहक आणि प्रसन्न वृत्तीच्या हंसध्वनी रागातील लता दीदींच्या स्वरातील दाता तू हे गीत आपल्या समोर सादर करतेय श्रीला तांबे. Thank you.
सारे का पानी सारी पर है।